जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसापासून आपल्याला अशी डिमांड येत होती काहीतरी नवीन ट्रेंडवरती व्हिडिओ बनवा तर फायनली मित्रांनो आज एक आपण असा ट्रेंड क्रिएट केलेला जो आजपर्यंत कोणी युट्यूबवरती केलेला नाही आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण फोटो क्लिकवरती बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग होणारच आहे पुढील तुम्ही प्रत्येकाने लाईक करायचं व्हिडिओचा डेमो बघितल्यानंतर जर आवडला तर, तर लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे डेली जे आहे ते मराठीमधून स्टेटस एडिटिंग शिकवत असतो हो सोबत मित्रांनो आठ चेडोमध्ये जे काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी इझिली तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाऊनलोड करू शकता बट काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा व्हिडिओ वेळेस नक्की बघा तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या आठ चेडोला सुरुवात करूया मित्रांनो आपण जे आहे ते आपल्या अलाट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो या ठिकाणी जस्ट बीट बुक मार्क प्रिसेट आपण ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला ती अशा प्रकारे दिसणार आहे यामध्ये मी वेगवेगळे सॉन्ग जे आहे ते दिलेले आहेत इथं बघू शकता जे साऊंड इफेक्ट आहे ते देखील ॲड केलेले आहेत सो या ठिकाणी काहीसुद्धा हलवा हलवी करायचे नाही तर जे आहे ते व्यवस्थित जे आहे ते इफेक्ट अप्लाय होतील किंवा व्हिडिओ क्रिएट होतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या व्हिडिओचे करणार असाल तर जस्ट तुम्ही नाईन इन्टू सिक्स्टीन हा ओबार शो घ्यायचा आहे त्यामध्ये क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचा आहे प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा स्वतःचा व्हिडिओ जो कुठला असेल तो ॲड करायचा आहे जितक्या सेकंदाजवळ तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा असेल त्या ठिकाणी एक बीट द्यायचे आणि तर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून करंट फ्रेम एस पी एन जी करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे म्हणजे जो फोटो तुम्हाला हवा असेल तो तो या ठिकाणी कॅप्चर होईल जर चुकीचं कॅप्चर होत असेल तर जस्ट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये या टाईपमध्ये स्क्रीनशॉट काढू शकता आणि काढलेला स्क्रीनशॉट जो आहे तो व्यवस्थित नाईन इन टू सिक्स्टीनमध्ये क्रॉप करून नंतर तो तुम्ही ॲड करायचा आहे जर तुम्ही मी दिलेलं मटेरियल यूज करणार असाल तर त्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही जस्ट या ठिकाणी काय करायचं आहे इथं जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही चेंज करायचं आहे बट त्याआधी प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे या ठिकाणी कुठलाही एक इमेज या ठिकाणी सगळ्यात आप पहिल्यांदा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे हा इमेज जो आहे जिथंपर्यंत ग्रुप्स आहे तिथंपर्यंत वाढवून घ्यायचं आहे ओके तर इथंपर्यंत आपले ग्रुप आहे तर इथंपर्यंत हा इमेजेस वाढवून घ्यायचा आहे लॉंग प्रेस करून पूर्णपणे या इमेजेसला आपण बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड म्हणजे जिथं साऊंड आहे त्या वरती करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इमेजेसवरती क्लिक करायचं इफेट्समध्ये जाऊन ॲड इपेट्समध्ये जायचं आहे mm. या ठिकाणी सॅच्युरेशनवर व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करून मायनस हंड्रेड सॅच्युरेशन करायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे परत ॲड इपेट्समध्ये जाऊन कॉन्ट्रास्टवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ब्राईटनेस याचा थोडासा आपण कमी करून घ्यायचं आहे आणि नंतर नेहमीप्रमाणे आपण इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इपेट्समध्ये जायचं आहे आणि ब्लरमधील कुठला एक ब्लर इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं ओके या टाईपमध्ये बॅकग्राऊंड दिसेल त्यावरती प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे हा रेक्टँगल जो आहे तो इथंपर्यंत आपण वाढवून घ्यायचा आहे ओके जिथंपर्यंत आपण इमेज वाढवून घेतलेला आहे बॅकग्राऊंडला जे आहे ते इमेजेसच्या वरती आपण हा जो आहे तो रेक्टँगल घ्यायचा आहे कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे सोबतच या ठिकाणी ब्लेंडिंग अँड अपॉसिटीमध्ये जायचं आहे लाटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं ओके त्यानंतर यावरती क्लिक करायचे लेयर्स लेअर्स त्यावरती कलर अँड फीलमध्ये जायचं आहे न्यू प्रोजेक्ट आहे या ठिकाणी जे आहे ते वरती तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हिडिओ फोर दिसेल सो या ठिकाणी तुम्ही जे आहे ते व्हिडिओ फोर आपल्या मटेरियलमध्ये कुठं आहे बघायचं आहे इथं तुम्हाला वरती नाव दिसत असेल तर इथं व्हिडिओ वन आहे आणि हा आपला व्हिडिओ फोर आहे तर विडिओ फोर सगळ्यात पहिल्यांदा ॲड करायचा आहे सेम दुसऱ्या लेअरवरती जायचं आहे इथं तुम्हाला दिसेल जो जी कुठली लेअर्स असेल ती ॲड करून घ्यायचे तर इथं प्रत्येक ठिकाणी विडिओ वन जे आहे तिथं बघू शकता प्रत्येक ठिकाणी विडिओ फोरच दिसत आहे कारण मी कॉपी पेस्ट लेअर केल्या होत्या सो एक नंबरला जी लेअर आहे ओके इथं एक नंबरला जी लेअर आहे ती आपण या ठिकाणी कुठलीही ॲड केली तरी चालेल बट इथं बघू शकता आता एक नंबरला जर आपण एक नंबरची लेअर ॲड करूया म्हणजे व्यवस्थितरित्या होऊन जाईल सो इथं मी व्हिडिओवरती क्लिक करतो आणि एक नंबरला एक नंबरची जी आहे ते ॲड करतो ओके एक नंबरला एक नंबरची ॲड केलेलं आहे दोन नंबरवरती यायचं आहे दोन नंबरला दोन नंबरची आपण ॲड करूया काय अडचण नाही व्यवस्थितरित्या जी आहे ते होऊन जाईल तुम्हाला मी सांगतो टॅप टायपमध्ये करून घ्यायचं ओके दोन नंबरला दोन नंबर घेतलेले तीन नंबरला आपण तीन नंबरची लेअर जी आहे ती ॲड करूया आणि जस्ट चार नंबरला जे आहे ते चार नंबरचे आपण ॲड करूया ओके तर चार नंबरला चार नंबरचे आपण ॲड केलेले बघू शकता एक नंबरला एक नंबर आता जस्ट काय करायचं आहे आपण इथं व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल इथं बघायचं कसला व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ जो असेल त्या ठिकाणी इथं एक नंबरला यायचा आहे इथं इथं देखील तुम्हाला चार लेयर्स ॲड करावे लागणार आहेत रेड कलरमधल्या तर एक नंबरला यायचं आहे व्हिडिओ कुठला आहे बघायचा आहे कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे तर हातात मूर्ती घेतलेला व्हिडिओ असेल तर मूर्ती घेतलेलाच फोटो ॲड करायचा आहे बघू शकता व्यवस्थित मॅच होते का इथं तीन झिरो झाल्यानंतर कॅप्चर फोटो आहे तसा या ठिकाणी येऊन जाईल ठीक आहे नंतर दोन नंबरला व्हिडिओ आहे येलोवरचा तर इथं दोन नंबरला जाय आहे ते कलर अँड फिल्ममध्ये यायचं आहे इथं क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरला फोटो जो असेल या ठिकाणी ओके बघू शकता इथं वे फोटो जे आहे ते दिलेले आहेत तर ज्या टाईपमधला असेल त्या टाईपमधलाच आपण ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथं बघू शकता इथं आहे तर सेम टू सेम असाच आपल्याला ॲड झालेला आहे तीन नंबरचा कुठला आहे तो आपण बघून घ्यायचा आहे व्यवस्थित्या तीन नंबरचा जो व्हिडिओ असेल सेम तोच तीन नंबरचा फोटो आपण ॲड करून घ्यायचा आहे ओके तीन नंबरचा फोटो ॲड केलेला आहे आता चार नंबरवरती यायचा आहे इथं चार नंबरवरती आल्यानंतर चार नंबरचा जो फोटो आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे जो आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे सेम तर फोटो जे आहे ते व्यवस्थितरित्या ॲड झालेला तर बघू शकता आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी यायचं आहे इथून आपल्याला इमेजेस ॲड करायचे तर या ठिकाणी मी इमेजेस जे आहे ते ॲड करून घेतो बाकीचे जे राहिलेले इमेजस आहेत कुठले तुम्ही मी ॲड करू शकता ठीक आहे पण जिथं डबल बीड आहे तिथंपर्यंतच इमेज ॲड करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो याचा कट करायचा आहे प्लसवरती क्लिक करून परत नेक्स्ट इमेज आपण या ठिकाणी ॲड करायचं आहे नेक्स्ट इमेज देखील डबल बीटपर्यंत ठेवायचं आहे आणि नंतर एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे समोर देखील पुढचा इमेजेस आपण कुठलाही ॲड करून घ्यायचं आहे ओके okay, तर या टाईपमध्ये परत डबल पर्यंत या ठिकाणी चारच इमेजेस तुम्हाला लागणार आहेत तर चारही इमेजेस या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत ओके okay, तर इथं मी चौथा हा इमेज ॲड करतो आता इमेजेस ॲड केल्यानंतर या ठिकाणी इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचे आहेत ओके okay, तर पेस्ट करण्याआधी आपल्याला प्लसवरती हो क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा स्वतःचा फो लोगो जो आहे तो लोगो ॲड करायचा आहे व्हिडिओवरती तर तुम्हाला स्वतःचा लोगो जो आहे तो बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एडिटर स्पेशल प्लेलिस्ट दिलेलं आहे त्यामधून तुम्ही अगदी इझिली बनवू शकता ओके तर मित्रांनो व्हिडिओ अजून कंप्लीट झालेला आहे त्यामुळे कंप्लीट बघायचं असेल तर शिकायचं असेल तर तुम्ही कंप्लीट बघायचं एंडपर्यंत एंडपर्यंत हा लोगो मी वाढवून घेतलेला आहे बॅक यायचा शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये एक नंबरची लेअर इथून कॉपी करून घ्यायचे कॉपी करून व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जो आपण इमेजेस ॲड केला होता त्याच्यावर एक रेक्टँगल ॲड करून त्याला ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीमध्ये जाऊन स्क्रीन केलं होतं तर त्यावरती यायचं इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी याला ट्रान्सपरंट म्हणजे फिफ्टी पर्सेंट जे आहे त्याची ऑपासिटी कमी करून घ्यायची जास्त डार्क आपल्याला दाखवायचं नाही ते रिबन इफेक्ट वगैरे सो या टाईपमध्ये दाखवून द्यायचं आहे बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये दोन नंबरची लेअर जी आहे ती कॉपी करायचे दोन नंबरची लेअर कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे दोन आणि चार नंबरची इफेक्ट आहेत त्याला हा ही लेयर आपण पेस्ट करायचे पहिल्यांदा दोन नंबरला पेस्ट करूया ओके अशा प्रकारे दिसेल आणि चार नंबरला पेस्ट केल्यानंतर वरचा जो एक्सपोजर गामा इफेक्ट आहे तो क्लोज करून घ्यायचा ओके आणि आता यामध्ये जर बघितलं तुम्ही तर इपेक्ट्स ओपन केल्यानंतर खाली एक तुम्हाला एक्सपोजर गामा इफेक्ट जो आहे तो हायड दिसतो आहे तो, तो कॉपी करायचा आणि रिथून रिमूव्ह करून टाकायचं आहे यामध्ये येऊन हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे ओके तर बघू शकता याला आपण ऑन करूया जिथं जिथं बिट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला इथं ओपन केल्यानंतर बघायला भेटतील बिट्स ओके तर या बिट्स व्यवस्थित आहेत का चेक करायचे आणि या ठिकाणी व्यवस्थित दिलेल्याच आहेत मी आणि जस्ट तिसऱ्याला देखील हीच लेअर पेस्ट करायचे आणि यात अडजस्ट करत जायचं आहे बिट्स ज्या काय आपल्या आहेत त्या ओके तर अडजस्ट करण्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी ही जी लेअर आहे ती पुढं घ्यायची आहे मिडलची बरोबर बीटवरती आणि थोडीशी अलीकडं इथं देखील सेम तीच प्रोसेस आपण करायची आहे या टाईपमध्ये मिडलची सेंटरला घ्यायचे आणि ही या टाईपमध्ये अस ओके म्हणजे मिडलला आल्यानंतर या टाईपमध्ये लाईट लागायला पाहिजे इथं देखील लागते लाईट इथं देखील लागते इथं देखील लाईट लागते आणि इथं देखील लागते ओके जस्ट एंडची जी आहे ती आपल्याला रिमूव्ह करावी लागेल ठीक आहे इथून रिमूव्ह केलेले बघू शकता तर आपला व्हिडिओ जो आहे तो कम्प्लीट मित्रांनो रेडी झालेला आहे आता या ठिकाणी जस्ट जे आहे ते आपण शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा सेव्ह करून घ्यायचा आहे एक्सपोर्टवरती क्लिक करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचे ओके तर मित्रांनो आज छेडोमध्ये इतकंच होतं आज चेड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चिडो बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय जैह महाराष्ट्र